श्रीराम ग्रामस्थ मंडळ भंगारपाडा यांनी 20 एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्धार करून निषेध नोंदविला होता. मात्र 27 एप्रिलला सिडको प्रशासन अधिकाऱ्यांशी चर्चा झाल्यावर पुन्हा ग्रामस्थांनी मतदान करण्याचा निर्णय घेऊन मतदानात मोठ्या प्रमाणावर मतदान केले. श्रीराम ग्रामस्थ मंडळ भंगारपाडा यांनी 20 एप्रिल 2019 रोजी भंगारपाडा गावातील होणाऱ्या समस्यांबद्दल चर्चा व विचारविनिमय करून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीला म्हणजे 29 एप्रिलला मतदान न करण्याचा निर्धार करून निषेध नोंदविला होता. परंतु दिनांक 27 एप्रिलला या निर्णयाला विरहित करण्यासाठी ग्रामस्थ व सिडको अधीक्षक अभियंता धायदर, सिडको प्रशासक अधिकारी डॉ अशोक सावंत, पोलीस निरीक्षक विश्वेश्वर संखे व इतर यांनी गावासंदर्भात योग्य रीतीने चर्चा करून अन्यायाला वाचा फोडण्याचं तसंच त्यांच्या समस्यांचं निवारण करण्याचं ग्रामस्थांना आश्वासन दिलं. तसेच प्रकल्प बाधितांच्या समस्या 15 दिवसात सोडवण्याचं संकेत दिले. राजकीय पक्षांनीही आम्ही तुमच्या समस्या मांडून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन भंगारपाडा ग्रामस्थांना दिले. या सिडको प्रशासन व राजकीय पक्ष यांना मान देऊन भंगारपाडा ग्रामस्थांनी 29 तारखेला मतदान करण्याचा निर्णय घेतला व मोठ्या प्रमाणात मतदान केले. 20/4/2019 आमच्या गावाने मतदान न करण्याचा एक निर्णय घेतला होता. हा निर्णय आमच्या गावावर असणाऱ्या समस्या, सोसायट्यांबद्दलच्या समस्या आणि बरेच काही सिडकोनी केलेले एवढ्या वर्षाचे अन्याय या सगळ्यावर आम्ही एक विचारविनिमय करून गावकी आमच्या गावाने मतदान न करण्याचा निर्णय घेतला होता. आणि आम्ही न करण्यापासून ठाम होतो. परंतु सिडको आणि प्रशासकीय म्हणजे पोलीस प्रशासन असेल, सिडको प्रशासन असेल, यांनी या आमच्या मतदान न करण्याच्या निर्णयाला विरहित करण्यासाठी आमची बरोबर मीटिंग घेतली आणि सभा लावून आमच्या सगळ्या समस्या ऐकून घेतल्या. त्या सर्व समस्या सोडवण्यासाठी आम्ही आणि पोलीस प्रशासन तुम्हाला मदत करू आणि तुमच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडून तुमची ती अन्याय कसं दूर करता येईल पूर्णपणे हा प्रयत्न करू. त्यावेळेला आम्ही असंही सांगितलं का जर आपण ह्या वेळेला तुमच्या निर्णयाचा मान ठेवून आम्ही मतदान निर्णय प्रक्रियेत सहभागी होत आहोत, पण जर तुम्ही आम्हाला समस्या सोडवलीच नाही तर आम्हाला परत पुढचे मार्ग अवलंबायला लागतील. त्यावेळेला त्यांनी हेही सांगितलं का असं काही होणार नाही, तुमच्या समस्या आम्ही ह्या 15 दिवसात 20 दिवसात किंवा महिन्याभराच्या आत सोडवून देऊ आणि त्या गोष्टीचा आम्ही मान ठेवून आम्ही हा मतदान करण्याचा निर्णय घेतलेला आहे.